बर मी काही सोंगाळ्या मारत नाही, मी काही तपलेल्या ताव्यावर बसत नाही. महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले. एक जण गरम ताव्यावर बसला आणि खालून लावला जा, आता त्याची शकल्या गेली. अशा घाणेरड्या शिव्या दिल्या त्यानं, मले तुम्हाला सांगताही नाही येत. आता जाळ कुठे सोडते काय माणसाले, सोडत नाही ना. मग त्यानं जास्त जाळ लावला. तुम्ही पेटवाना विसतो, जर मी नाही चाललो तर 5 चपला मारा मले, 5 लाख रुपये हरतो. तुम्ही पेटवान, मी चालतो. आयडिया आहे ना बाया हो, तुम्हाला वाटते महाराज चमत्कारच करते. काही काही बाया तर म्हणते महाराज लेकर देतात. लेकर कसं काय देईन महाराज? हो मठात मठात राहा लागीन 4-5 दिवस, होतातच लेकर. विठ्ठला तू वेडा भार, विठ्ठला तू वेडा भार. अंधश्रद्धा सोळा. आपल्याला परमात्मा एक आवडते, बाबा जुमदेव. दारू सुटते ना. अरे मी म्हणतो बुद्ध वंदना केल्यानं जर दारू बंद पडत असल तर चांगला आहे ना. म्हणून परमात्मा एक आपल्याला आवडते. आपल्याला बुद्ध विहार आवडते, आपल्याला मस्जिद मध्ये जाणं. मुसलमान लोक मस्जिद मध्ये जातात. दाखवा मला मस्जिद मध्ये जाणारा दारू पितांना, 5 टाइम नमाज पडणारा दारू पितांना दाखवा. 10 लाख रुपये हरतो, नाही मिळेगा. जो बुद्ध विहाराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, पंचशील त्रिशरण जो धा या बुद्धाच्याकडे पाहणाराचा दृष्टिकोन आहे, तो दारू नाही पिणार. म्हणून गुरुदेव सेवा मंडळ हे भगवी टोपी. आज युती झाली निडीन भगवी. हर देश मी तू, हर भेष मी तू, तेरे नामाने कतू. अरे मुसलमान आलं काय कोणी एखादा उभे राबर? एखादे मुसलमान काका सत्कार करतो मी त्याचा. हाय काय कोई रशीद भाई? अरे हाय रे भाई कोई बारगाव के भी. एखादा मुसलमान सत्कार करतो मी, नाही आलं नसन. नाही तर दररोज मुसलमान हजर राहतात, आज नाही आले. काही काही आले सन तर उभे राहत नाही, त्याला वाटते अपमान करते काय. माय कोई धर्म का अपमान नाही करता. मी फक्त चिवत्या बनणार आहे लोकाई पासून, डुप्लिकेट आहेत. मी कोणाचंही भविष्य सांगू शकतो. टोपीवाले बाबा उभे राहा, तुमचा मला काही संबंध आहे का? या इकडे पा आता कसा क्लिअर भविष्य सांग. हात दाखवा महाराज, महाराज हात दाखवा. माईक घ्या. तो माईक घ्या महाराज. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं. सात्विक माणसा जोड घ्या. दारू नाही, मटण नाही, कोणतं व्यसन नाही. बरोबर मान्य हलवायची हो किंवा नाही म्हणे. हो म्हणजे हे जे सांगितलं क्लिअर आहे. बँक बॅलन्सही बरं आहे. डिपॉझिट बँकेत आहे की पोस्टात? बँकेत आहे, पोस्टात कमी आहे. आणि सर्व आनंदाचा संसार आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, म्हणजे सर्व बाबतीत ओके जीवन आहे. आणि हार्ड वर्कर आहे, मेहनती आहे, हरामाचं खात नाही. चुकीचं बोललो. बरोबर आहे. 11 रुपये द्या पंचांग पाहून. नाही गंमत गंमत गंमत. अरे नोटा जमा कोणाचंही बायाईले तर एवढ्या लवकर चिवत्या बनवतो. तिथं पूर्व भविष्य सांगतो मी. चिवत्या बनवूनच तर अवघ्या महाराजले नाही म्हणत. तुम्ही सात्विक माणसा, मी अवघ्या महाराजाला नाही म्हणत. पण तुम्हीच सांगा जगात जादू आहे काय? तेच बाबासाहेबानं सांगितलं. जगात जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, काहीच नाही जगात. जे काही आहे ते अत्यदीप भव. नोट आहे काय 10 खिशात द्या. मी मागत नाही तुम्हाला, पण म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी चमत्कार दाखवा लागेल ना. चमत्कार तेथे नमस्कार.
जादू था तो निगुन नहीं राहली नोट त्या डायरी दिसते की नहीं नोटा है खिसिया ठेले पाहिजे एक रुपया तुम्हाला मालूम आहे याले 11 दिले तर हा वापस देणार मलाही दिले एका धरण कोरे 100 नोटा मी हे ठेवणार नाही कारण माझ्याकडे आहेत ना मी वाटून देतो ऑफिसले गेलो की मुठ्ठी बांधा महाराज घ्या मुठ्ठी बांधा कोरीच नोट आहे की नाही खोला बरं आता तुम्ही हे बा महाराज तुम्ही ज्याच्यात हात घातला तिथून तुमचं कल्याण झालं एक प्लॉट घेतला एक प्लॉट घेतला त्याचे पैसे वाढले वावर घेतला प्लॉट वाढले पैसे घरकुल पद्धतशीर आहे किती रुपये दिले ते तुम्ही माझं कितीची नोट आहे माईक मध्ये बोला हे माईक घ्या बोला माईक मध्ये बोला 500 तिकडे दाखवा नोट तिकडे दाखवा कॅमेरा चालू आहे तुमचे 1 रुपये कुठे गेला किती लवकर चिवते बनवलो चिवत्या यायले नाही बनवलं तुम्हाला दाखवायचं होतं की महाराज काय करू शकते बस महाराज तुम्ही मला 1 दिला मी 500 दिले पण तुम्हाला मी खिशात घातले तरी तुम्ही ठेवणार नाही असे अनेक चान्स आले एक वेळा पाकिट सापडलं होतं पण तुम्ही वापस दिलं यायले काय देत पुस्तक एखाद पुस्तक दे काकाले हे नोट ठेवली तुमची 1 रुपयाची कुठे गेली या खिशात गेली मी इकडच्या खिशातून काढली 500 इकडे 1 इकडे दाबली बोलता बोलता तुम्ही मा तोंडच पाहत राहिले खिशात नोट घातली जैसे थे डोळे असून आंधळ गेलं मी तुम्हाला त्याचंच नाव लुच्चे महाराज की हा 1 रुपये तुमचा घ्या तुकारामाचं अभंगाचं पुस्तक आणि तुकारामाचे अभंग छापले गाडगे बाबांना म्हटलेले मोठे सुंदर आहे देह असून या देव ऋता फिरता निर्दैव कोण्या गावावरून आले उसगाव ही तर मुलगी दिलेली आहे काय कि बहीण जवळ आहे काय काकू आली काय नाही तर तिचाही सत्कार केला असता मी बाहेर गाऊन नवरा बायको आले त्याचा म्हणले लय हरी घेते ज्यानं आपल्या बाहेर बायकोले बाहेर गाऊन आणलं त्यानं उभं राहा एका जणानं उभे राहा एक जण ज्यांनी शेजार निले आणलं त्यानं नाही बरं कोण या गावाच आलं पाहले बाहेर गाऊन आपल्या पत्नीले आणलं अरे बायकोले आणलं उभे राहणं राण उभे आले कसे अरे अरे राण बाबा एक जण तर उभा राहा बायकोलेच आणलं की बिना लग्नाची आहे अरे उभे राहा ना राय बाई तुम्ही ना राहत माई बहीण उभी राहायचे राय बर बाई बाहेर गाऊन आल्या ताई जे बाहेर गाऊन केसलवाळा सोडून अरे माय उभी राह ना हे बाय नाही केसलवाळा म्हणजे हे सरपंच बाई सोडून ना हो तू राह ना उभी धन्यवाद या मॅडम या ताई अरे जोळी पाहिजे नवरा बायकोची बायकोवर प्रेम करणार शेजारीवर काय प्रेम करता बे त्याला बायको बरी नाही दिसत हरामाचा नोटा जमा झाल्या की आणि शेजारीत मरते भाभी 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 आम्हाला जोळी पाहिजे अरे भडवले साहेब कुकडे गेले
गेले काय कोणे राईस मिल वर ढाल टाकेले तैले साडी दे. अरे काउन नाही तुम्ही घेऊ नका, तुम्ही खाऊन पिऊन कंडिशन बरी आहे. सरपंच होत्या ना बापा बुद्धनगराच्या, आले काय एवढं भारी बायकोन आवाज देता बरोबर तेरा नाम लिया हो तुझे याद लिया माझ्या आश्रमात येऊन गेले. मा घरी एक दिवस थांबले, मा मोटरसायकल वर फिरवलो मी यायले. बडोले साहेब धन्यवाद, आज कसे काय आले तुम्ही? म्हणजे नेहमी एकटे येता, आज ताईले कोण आणलं सांग? बोला बोला बोला. माईक माईक जाणत नाही, अजून काही कारण नाही. ताईचे रिलेशन गावाजवळ कुठं तरी आहेत असा अंदाज आहे, म्हणून तर सासरवाडी माझा देश आहे. भारत माझा देश नाही, सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोरे माझे बांधव आहे, बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. तुम्ही त्यातले नाही, तुम्ही पैसा कमावला असता तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार उकरून काढला, पण तुम्ही शेवटी भीमाच्यात रक्ताचे निघाले. पैशावर विकल्या नाही गेले आणि फाडून टाकलं बाबो, आणि ते त्याच्या इस्टेटा जप्त करायचंही पत्र लिहिले. धन्यवाद काय देत ताई, तुम्ही तर साडी घेणार नाही कारण माई मीडियम साडी आहे. ते मला कोणी देत राहते का? प्राध्यापक मॅडम न मला 50 साड्या दिल्या, त्या बाईले पगार 2,30,000. मग हे साडी एखाद्या गरीब बाईले दे नाही, तुम्ही ठेवत ना मला मालूम आहे. या बाईचा पोरगा आणि याईचा पोरगा धनुर्विद्येत पारंगत, ते धनुष्यबाण चालू आहे ना. कोणाला मारते? भ्रष्टाचार्याले मारते का? धन्यवाद. हा तिकडे पहा ताई, तिकडे पहा साड्या दे रे, पुस्तक दे ना साहेब आले. हा ओके धन्यवाद. नो खोके ओके बसा. धन्यवाद. पत्रात लिही तेरमा ओहो पत्रात लिही तेरमा माझी तुमच्या जवळ येत नाहीत ना मला मालूम आहे ना, असल्याची औलाद आहे. नाही नाही पैसे नका देऊ, गाणंच आहे तस त्याला काय करो. बरं याच्या गाण्यात याच्या प्रेमात पडू नका तुम्ही. हा गाणी इतके खतरनाक म्हणते पाणी वाढकडून पैसे घ्यावं पैसे जरूर द्या. आता ते लग्न लावलं तुम्ही त्या मुलीचे वडील की काही, पण पूर्ण गाव एकत्रित आलं त्या मुलीचं लग्न लावलं. माझ्या पोरीच्या लग्नात 25 नवरदेव नवरी होते, एकही लग्न मी एकट्यानं केलं नाही. माझं लग्न लावलं तेव्हा 25 नवरदेव नवरी. मा भावाचं गजाननचं लग्न झालं 88 मध्ये झालं ना. आता 3 लेकराचा बाप आहे, एवढं फेमस प्रगती केली त्यानं. म्या 2 वर एंड केलो, हा 3 वर पिकअप. झलक दिखला जा झलक दिखला जा बसना
पाच सहा लेकर पैदा केले भसाभस तरी एक बार आ जा आ जा. तू म्हणाल बेजा कीर्तन आहे, खोटं आहे का आई? याईले कोणती लेकर पैदा करायचा त्रास होते हे तर तयारच आहे. बहुत प्यार करते है तुमको सनम, ज्याले दोन पोरी आहेत त्यानं दोन पोरीवरच ऑपरेशन करा, पोराची वाट पाहू नका. आणि ज्या बाईनं दोन पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं रा, उभं रा. बस एकच बाई, दुसरी नाही. येऊन जाय या मॅडम, आपल्याला अशा बहिणी आवडतात. काय करतात दोन पोरीवर ये, नाही तर भसा भस पैदा करत राहतीन तिच्या मायची हालत. इल्लू इल्लू पाच सात पोरी पैदा झाल्या, तिले मोबाईल कुठून आणू? मग हिचा ड्रेस तिले, तिचा ड्रेस इले. बाई तू हुशार आहे, शिकलेली आहे. त्या मालकानं काही म्हटलं नाही का बेटा? हा माईक घ्या की होऊ दे ना तिसरा पोरगा. माईक मध्ये बोला तुम्ही, बाया बोलत जा. चिल्लाएगा तो बेटा तर जाएगा, और हो अकेला तो डूब जाएगा. म्हणून संगम शरणम गच्छामि. संघटित व्हा. 50 जण एकत्रित आले, 25 जण 2,00,000 जमा केले परसोडीवाल्यानं. आणि दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीचा कार्यक्रम करतात, दानही करतात. संगम शरणम गच्छामि. ताई तुमच्या मालकानं काही म्हटलं नाही? सासूबाई ना, किती भाग्यवान सुनबाई आहे. सासू सासऱ्याने म्हटलं नाही की एखादा कुळाचा वारस पाहिजे? बंद केला नाही, त्याची गलती नाही. शेल गेले, ते शेल लवकर जातात ना, वायरलेस आहे ना तो. भारत माता की. टायमिंग चालला, सॉरी. महत्वाचा मुद्दा आहे बाबू. ज्याईले दोन पोरी आहेत, काही काही सासा त्या बुड्ढे सुनीले त्रास देते. सुनीले त्रास देते, इले पोरच नाही हो, पण बाईची गलती नाही. पोर पोरी होणं हे माणसाची गलती आहे. XXY ते अजून काय असेल ते मेडिकलच. धन्यवाद मा बाई, आज भीम जयंती निमित्त मा बहिणीचा साळी देऊनच सत्कार करीन. धन्यवाद. टाळ्या. जय भीम, जय शिवराया. शिवराया आणि भीमराया दोघांनी विजवली काया, आणि दोघांचाही जगी गादा वाटा. एक रे ते चढादा, एक म्हणून माय बाप. 132 वर्ष झाले बाबा. अजूनही थांबरे. ओ पिवळं शर्ट, पिवळं शर्ट बोलू नको. सांग बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती? उभा राहून बोल, उभा राहून बोल. कोणीही पोरानं बोला ना, ते पाय तो मुंडी कुठे घालून राहिला? बोल ना का. त्या माईले तर लय वाटते, पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे. पंचटे हो. त्या माय बापांची तर किंमत राख, सांग ना. माहीत असलं बोलत जाण. अरे बोलतच नाहीत ना, टोल नाक्यावर ना जातील काही दिवसानं. एका पोराले मालूम नाही, एखाद्या मुलीनं सांग बाई बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती? मुलीने बोला. हा ते राहिले. 14 एप्रिल. ये माय पाय रे, पाच पोरीवर तुझ्या मायल्या झाला ना तू? तुझ्या बापानं तर गावभर पेळे वाटले. हे झालं ते बाय ते पोरगी. अरे या या दीपकापेक्षा वात पुरली, 100 ची नोट देतील. त्या बात
भाई आठ नाव काय तुझे माइक है? हाँ माइक है। तुझा आठ नाव काय? माइक मध्ये बोला नागेंद्र। असं जोड घे माइक। आस्था संजय नागेंद्र। हाँ नागेंद्र। भाई हे नागेंद्र कोण्या जातीत? मग पहिल्यांदा आडनाव नाही तर फार विचित्र दलिंदर आडनाव आहेत, इतके बेकार आडनाव आहेत। वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं रे त्यानं, भय सारे हे आडनाव 100% 100% ओके वही तमाशा वही 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 गरीबाचे बहुजन समाजाचे नाव दलिंदर ठेवले आहे ना गोटे। हाँ। हे 100 रुपये घे। ते गोटे आडनाव आहे ना कोणतं तुमच्या गावात? नाही धोटे आहे, एक आडनाव अजून आहे कांतोळे। किती विचित्र नाव ठेवले उभारे। रांगडाले ठीक आहे, बिशेन फार सुंदर आहे, मांढरे ठीक आहे, बोतरे ठीक आहे, सूर्यवंशी कंगाले कंगाल केलं या चोराईनं आपले दलिंदर नाव ठेवले। डुकरे आडनाव आहे डुकरे पाटील, पाटील अन डुकरे, पाटील अन डुकरे गाडवे, म्हणजे आम्हाला गध्यात बच्चे करून टाकलं याईन, याले कार्यक्रम कार्यक्रम कारण आहे ना आई। माझं नाव कसं गोड आहे सत्यपाल, लाख लोक आहेत एकही नाव नाही मार। तुम्ही युट्यूबवर पहा तीनच सत्यपाल आहे, एक पहलवान सत्यपाल, मी वान्नेर, आता माय बुडा बुडी बारके चिरके होते, ज्याचे मायबाप झाले आहेत त्याचे पुट्टे झाले आहेत, ज्या बायका उपात धरू धरू खापर खोंड्या झाल्या तिचे लेकर बारके आहेत। मै बुढी वावरात जाय, मी मा मायच्या पोटात आणि मै माय का पुढे चाले, पिवर उन्हाळ्यातलं मॅन्युफॅक्चर आहो मी, आणि ते नर्सन होते आमच्या नशिबात, आम्हाला नो नर्स स्क्रीन टच, नो डॉक्टर इन बॉडी टच, मांगी नव्हती मा मायच्या बाळणपणाले, 5 मिनिटात तर मी पैदा झालो, एक दो 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात जू 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 कस पीस पैदा झालं। चला अरे तर म्हण सत्यपाल शिंप्याचा पोरगा आहे, शिंपी आहे मैजा, आम्ही फाळतो आणि जोडतोय, पण आमचं बियाणं जास्त नाही ना, एका गावात 2-3 घर त्या भंडाऱ्यात तो ताळपत्रीवाला आहे, आमचं बियाणं जास्त नाही, हे आदिवाच्याचं आहे, आता लग्न झालं त्याचं, चांगली मुलगी भेटली, आणि कायच्यावर लग्न जुळलं? पंचांगावर जुळलं काय? त्यात पोरीवर किंती ग्रह आहेत, हे पंचांगवाले चिवत्या बनवतात, कृपा करून तुमच्या पोरापोरीचे लग्न तुम्ही ठरवा, तारीख तुम्ही काढा, पण आपण बिंडोक लोक, लग्न आपल्या पोराचं, तारीख कोणाला विचार, कोणाला विचार? महाराजले तो महाराज होता का पैदा करायला? हेल्प केली का त्यांना तू? बर लेकरू पैदा आपण करतो, त्याचं नाव कोण ठेवते? महाराज। कोण्या राशीवर झाला? मग तो पोराच्या मायली विचारते, तुमचं पोरग पैदा किती वाजून किती मिनिटानं झालं? त्याची माय घड्याळ घेऊन बसली होती का? मला ना मा माईनं मा बापानं ठेवलं सत्यपाल, नो ऑब्जेक्शन, मरेपर्यंत त्या नावाले कलंक लागू नाही देणार, मरीन पण झूट नाही देऊंगा, सत्यपालच आहे म्हणून आज जिवंत आहो। 52 वर्ष झाले ना कीर्तन करतो, अजूनही लोकप्रियता
करोड़ो लोक आहेत यूट्यूब वर, मले एक रुपया भेटत नाही. तुम म्हणाल बा यूट्यूब वर पैसे भेट, माय पैसे लोकांना भेटतात, मले भेटतच नाही. मले कामच काय, मला काम आहे फक्त तुम्हा माय बापाच. अरे तुमचं हे प्रेम आहे ना ऑक्सिजन आहे ना, तुम्ही माझे आईन बाबा. तुम्ही ऐकणारे लोक आज 1,00,000 रुपये खर्च आहे तुम्ही लोकांना केला, तुमचा काय मतलब आहे? तुम्हाला वाटते आम्हाले गरज आहे सत्यपालचं कीर्तन ऐकायची? नाही वय आई, मले गरज आहे. मला कीर्तन एक दिवस नसलं तर मी जेवत नाही. आईच्या शपथ न मी नशा आहे. चला ना हमे नाम गुरु का चला ना, हमारी नशा आहे गुरु का चला ना. मला कीर्तन दररोज पाहिजे गुरु का चला ना, चला ना भरम मात म्हणून ग्रामगीता वाचून आम्ही आमच्या जीवनाचं कल्याण केलं, आमच्या जीवाचं कल्याण केलं ग्रामगीता वाचून. म्हणून ग्रामगीता वाचूनी जो करी चिंतन त्याच होई आत्मज्ञान. देशासाठी संविधान आहे 50 रुपयेवाली, हे मोठी आहे बाबू. 50 रुपयाची ग्रामगीता आहे, जरूर नाही. तथागत बुद्धाचाही फोटो आहे आणि अवघा अभ्यास केला की आपलं गाव आदर्श कसं कराल. माय मावल्यांनी रोडवर संडातले जात नका जाऊ, नाही तर काही काही गावात बायका रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. चालत का तू? हो, 50 ग्रॅम पाणी 2-3 स्टेपण्या सोबत लहान लहान लेकरांना तू पण तू. आता गावच्या गावात घरकुल मध्ये संडात बांधून राहिले, म्हणून आपलं गाव स्वच्छ निरोगी बनवा. हेच गाव नाही, इथं जे 10-15 गावचे सरपंच आले, मी प्रत्येक गावाच्या मायबापाला विनंती करीन, आपली जागा लोप करू नका ना. मेल्यावर कुत्र्यासारखे एकटेच जाताना चालला पुढे ओटा, ओट्याच्या पुढे खुटा, आणि खुट्याच्या पुढे ढोर बांधे, त्याच्या पुढे बैलगाडी उभी, खताचा गण बाजून आणि बाजून खताचा गण. तीर्थाईले जाऊन मरताना आपल्या घरासमोरची गंदगी झाडच ना. देवाचे मारे भंडारे करता, वर्गण्या देता, 7-7 दिवस पोथ्या वाचता, आणि खताचा गण रस्त्यात टाकता, हे कोणती भक्ती आहे तुमची? तुझं गावचं नाही का तीर्थ बाबारी काम कशाला तीर्थ, तुझं गावचं आपलं गाव बनवा बाबारी काम कशाला तीर्थ, अरे रे काम कशाला तीर्थ, तुझं गावचं ग्रामगीता सांगते गावचं नाही का तीर्थ बाबारी काम कशाला तीर्थ. जिल्हा परिषदच्या शाळेत लेकर पाठवण बंद आहे. आता 3 प्रकारच्या शाळा झाल्या, जसे 4 वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, बाबासाहेबांनी हे 4 वर्ण गुंडाळून टाकले. गावाची बाई सरपंच, आदिवासीची बाई राष्ट्रपती, हे सर्व वर्ण गुंडाळले. आता यायची अंगार होऊन राहिली. अरे जुना काळ होता ना बाबा, नामदेवाचं कीर्तन शिंपी होता म्हणून मंदिरातलं कीर्तन पण पाळलं. सत्यपालले चाकू मारणारे कोण? हात, हात आपले, आणि ते हात तयार करणारे ते. पण आपण बेअक्कल झालो ना. अरे लग्न झाल्यावर आपली बायको घरी आली ना,